नमस्कार, किमन टू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कालपासून आपण चंद्रराव मोरेचं पारिपत्य आणि शिवाजी महाराजांनी जावळीवर जो हल्ला केला त्याच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. चंद्रराव मोरेचं पारिपत्य या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत जदुनाथ सरकार यांची बदमाशी आणि बनवाबनवी. हा या मालिकेतला भाग दुसरा आहे. जसं पहिल्या भागामध्ये सांगितलं त्याप्रमाणे काही इतिहासकारांच्या मते किंवा शिवछत्रपतींना पाण्यात बघणाऱ्या काही लोकांच्या मते शिवछत्रपतींनी जावळीवर जो हल्ला केला तो हल्ला शिवछत्रपतींच्या आयुष्यातला काळा अध्याय होता. म्हणजे शिवछत्रपतींचं चारित्र्य तुम्ही किती निष्कलंक म्हटलात तरी शिवछत्रपतींनी जावळीवर जो हल्ला केला त्याच्यामुळे त्याला जो डाग लागलेला आहे तो डाग पुसता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज खुनी आहेत, लुटारू आहेत, क्रूर आहेत, या सगळ्या प्रकारचे आरोप केले जातात आणि त्या आरोपांना काही पुरावे देखील दिले जातात, संदर्भ दिले जातात. ते खरे का खोटे हे आपण या मालिकेमध्ये बघणार आहोत. आणि हे जे आरोप केले जातात ते आधुनिक काळामध्ये जे लोक पुस्तकं लिहितात ते सर्व लोक जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन अशा प्रकारचे आरोप करत असतात. मग जदुनाथ सरकारांनी तरी या सगळ्या गोष्टी घेतल्या कुठून? त्यांनी संदर्भ मिळवले कुठले? आणि जे संदर्भ मिळवले होते ते संदर्भ खरे होते की खोटे होते याची चिकित्सा करणं गरजेचं होऊन बसतं. कारण जदुनाथ सरकार हे आपल्या भारत देशातलंच नाही तर संपूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये इतिहासकार म्हणून एक ख्याती पावलेलं नाव आहे. त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनी जर एखादी गोष्ट लिहिली असेल तर विचार करूनच लिहिली असेल असं लोक मानतात. सहजासहजी त्यांचं म्हणणं लोक खारीज करत नाहीत की हा कोण माणूस आला म्हणून. आपण मराठी माणसांनी जरी किती पण म्हटलं की कोण जदुनाथ सरकार, आम्ही त्यांना ओळखत नाही आणि विचारत नाही, त्यांनी काय लिहिलं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असा आपल्या मराठी माणसाचा एक बाणा असतो. पण आपण जरी जदुनाथ सरकारनं भीक नाही घातली आपल्या शिवाजी महाराजांवर आरोप करतात म्हणून, म्हणून काही जग जदुनाथ सरकारनं वाचत नाही असं नाही. जे काही स्वार्थी लोक आहेत ते स्वार्थी लोक जदुनाथ सरकारने जे काही लिहिलेलं आहे ते लिहिलेलं वाचून त्याच्यात स्वतःच्या स्वार्थाची भर घालून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायचं थांबत नाहीत. त्यामुळं आम्ही जदुनाथ सरकारांचा मुलाइजा बाळगत नाही असं मराठी माणसाने म्हणणं म्हणजे एखादं मांजर असतं ते दूध पिताना डोळे मिटून घेतं, त्याला वाटतं की मी डोळे मिटले म्हणजे जगाला दिसत नाही, सगळीकडे अंधार झाला. पण जगाला दिसत असतं. तसंच हे आहे की आपण जदुनाथ सरकारांचं बोलणं मनावर घ्यायचं नाही ठरवलं, त्यांनी लिहिलेलं वाचायचं नाही ठरवलं, जे काही ते म्हणत असतील तिकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. आपण जदुनाथ सरकारांना वाळीत टाकलं म्हणून जग जदुनाथ सरकारांना वाळीत टाकत नाही. जग जदुनाथ सरकारांना वाचत असतं. त्याच्यामुळे शिवछत्रपतींवर जे आरोप केले जातात ते आरोप दिवसेंदिवस अजून गडद होत जातात. आपण आपल्या कोशामध्ये बसून राहतो की आम्ही काही ऐकणार नाही, आम्ही काही बोलणार नाही. पण नवीन पिढीतले लोक जे ही पुस्तकं वाचतात, परभाषेतले लोक ही जी पुस्तकं वाचतात, दुसऱ्या देशातले लोक ही जी पुस्तकं वाचतात, गिरीश कुबेरांसारखे काही भामटे लोक असतात ज्यांना स्वतःचा अजेंडा राबवायचा असतो शिवछत्रपतींच्या नावाने, पण संदर्भ जदुनाथ सरकारांचा देतात. आपण गिरीश कुबेरांवर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपण पाहू शकता याच संदर्भाने की जे काही खोटेपणा त्यांनी संभाजी महाराजांबद्दल केला, सोयराबाईंच्या हत्येबद्दल त्याचा आरोप संभाजी महाराजांवर टाकून आणि संदर्भ जदुनाथ सरकारांचा दिला. पण जदुनाथ सरकारने तरी हा संदर्भ घेतला कुठून? आणि जदुनाथ सरकारांना तरी या गोष्टी शिवाजी महाराजांच्या विरोधात असेल ह्याची गरज काय पडली? या प्रश्नाचा विचार केला तर दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की एक तर जदुनाथ सरकार हे मराठी नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आणि मला जसं शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आणि आदर आहे तसं त्यांना असायचं काही एक कारण नाही. दुसरी गोष्ट की ते स्वतःला व्यावसायिक इतिहासकार म्हणवतात, त्याच्यामुळे जे काही लिहितात ते त्यांना जे पुरावे सापडतात त्याच्या अनुषंगाने लिहितात. मराठ्यांच्या बखरी विश्वसनीय नाहीत असं ते म्हणतात. आणि चंद्रराव मोरेच्या प्रकरणाच्या बाबतीत मात्र आधार मराठ्यांच्या बखरीचाच घेतात, ही त्यांची व्यावसायिकता आहे. जर तुम्ही मराठ्यांच्या बखरी विश्वसनीय नाही असं म्हणता तर मग चंद्रराव मोरेच्या बाबतीत मराठ्यांच्या बखरींनी काय लिहिलं त्याचा संदर्भ तुम्ही द्यायचं कारण नाही. जो संदर्भ दिला
तो मोडतोड करून स्वतःच्या मनाप्रमाणे त्यातून अर्थ काढून चुकीचा इतिहास लिहायचं काही कारण नाही. पण हे जगन्नाथ सरकार करतात, कारण ते औरंगजेबाचे इतिहासकार आहेत आणि औरंगजेबाचा इतिहास लिहिता लिहिता त्यांची शिवाजी महाराजांशी ओळख झाली आणि नंतर असं जाणवायला लागलं की अरे ही व्यक्ती तर एवढी महान आहे, एवढ्या सहजासहजी आपण या व्यक्तीला वगळू शकत नाही किंवा या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, एवढं या व्यक्तीचं कर्तृत्व आहे. त्याच्यावर पण काहीतरी लिहिलं गेलं पाहिजेल इथपर्यंत ठीक आहे, पण ते लिहिताना परकीय इतिहासकारांच्या दृष्टीने त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. जे फारसी इतिहासकार आहेत, जे औरंगजेबाचे चरित्रकार आहेत, त्यांच्या दृष्टीने त्यांनी इतिहास दिलेला आहे. फारसी इतिहासकारांना त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा जगन्नाथ सरकारांचा दृष्टिकोन हा फारसी इतिहासकारांचा दृष्टिकोन आहे. शिवाजी महाराजांच्या शत्रूंच्या आत्मचरित्र लिहिणाऱ्या इतिहासकारांचा दृष्टिकोन आहे, त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये काही पूर्वग्रह असणं साहजिक आहे. काही त्यांच्या मनामध्ये मराठ्यांबद्दल किंवा शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या संकल्पना असणं साहजिक आहे, पण त्या संकल्पना तपासून घेतल्या पाहिजेत. तपासल्यानंतर जे पुरावे सापडतील त्या पुराव्यामध्ये जे दिसतं आहे तेच लिहिलं पाहिजेल. जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वतःची मतं मिसळून काहीतरी मतप्रदर्शन केलं नाही पाहिजेल. हे एका इतिहासकाराचं लक्षण नाही आहे. इतिहासकार कसा व्हावा याची पण आपण मालिका बनवतोच आहोत, ती मालिका तुम्ही पाहिली तर खरा इतिहासकार कसा म्हणावा ते आपल्याला कळेल. खरा इतिहासकार कसा ओळखावा हा एक आपण व्हिडिओज बनवलेला आहे त्या मालिकेमध्ये वेगळा, तो तुम्ही बघू शकता. तर किमान चंद्रराव मोरेंच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये जगन्नाथ सरकारने जे काही लिहिलं आहे ते खऱ्या इतिहासाच्या कसोटीला उतरत नाही, ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे. आता त्यांनी लिहिलं आहे काय ते आपण बघूयात. त्याचं कारण काय? कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांना दूषणं दिली कुणी कोणी. म्हणजे आपण लगेच आनंदतो की एखाद्या फॉरेनर माणसाने जर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला तर आमच्या शिवाजी महाराजांना परकीय माणसं पण किती मानतात. इंग्रज, डच, पोर्तुगीज त्यांनी काही शिवाजी महाराजांबद्दल कौतुकास्पद लिहिलं असेल तर आपण लगेच उदो करायला लागतो की आमचे महाराज किती मोठे आहेत. पण शिवाजी महाराजांना कुणी दूषणं दिली असतील तर ती आपण वाचायला जात नाही, ती आपण ऐकून घ्यायला पण तयार होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की शिवाजी महाराजांबद्दलचे गैरसमज वाढत जातात. आता जगन्नाथ सरकारांनी काय लिहिलं आहे ते बघणं गरजेचं याच्यासाठी आहे की आपल्याला त्याचा यशस्वीरितीने प्रतिवाद करता आला पाहिजे आणि तो प्रतिवाद अशासाठी करता आला पाहिजे की भावी पिढ्यांचं मत ही पुस्तकं वाचून कलुषित होऊ नये. मी तर नेहमीच म्हणत असतो की भारत सरकारने काही काही पुस्तकांवर बंदी आणली पाहिजे किंवा काही काही पुस्तकं ही इतिहासासाठी ग्राह्य धरू नयेत असं म्हटलं पाहिजे. तर किमान जगन्नाथ सरकारांच्या शिवाजी ॲटिस टाईम्समधला बाकीचा जर विषय आहे जो असेल तो, पण हे चंद्रराव मोरेचं प्रकरण ऐतिहासिक म्हणून कोणी ग्राह्य धरू नये आणि त्याचा कोणी संदर्भ देऊ नये पुढे, अशी काहीतरी तरतूद सरकारने केली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी पण मागणी केली पाहिजे, जेणेकरून भावी पिढीचं मत कलुषित होणार नाही महाराजांबद्दल. जे परदेशामध्ये बसलेले लोक आहेत, जे मराठ्यांचा इतिहास वाचतायत, ते लोक मराठी वाचायला येणार नाहीत. ते पहिल्यांदा इंग्लिशमध्ये लिहिलेलं पुस्तक वाचणार आणि इंग्लिशमधले भारतातले नामांकित इतिहासकार आहेत मराठ्यांबद्दल आणि औरंगजेबाबद्दल लिहिणारे जगन्नाथ सरकार. याचाच अर्थ काय होतो की परकीय व्यक्ती जगन्नाथ सरकारांवर विश्वास ठेवणार. मग तो माणूस कधीतरी येईल, बकरी वगैरे वाचेल, मग संशोधन करेल, तर मग पुढच्या गोष्टी आहेत. नाहीतर तो तेच गृहित धरून चालणार. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवणं आजचं गरजेचं झालेलं आहे. पण आता या व्हिडिओमध्ये पण आपण काय करणार आहोत की पहिल्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हणालो की चंद्रराव मोरेचा वध किंवा चंद्रराव मोरे कसा मारला गेला, का मारला गेला, ते युद्ध कशा पद्धतीने झालं त्याची आपण चिकित्सा करणार नाही आहोत. तो आपल्या या मालिकेचा विषय नाही आहे. आपल्या मालिकेचा विषय आहे की लोक जे म्हणतात की चंद्रराव मोरेचं पारिपत्य शिवाजी महाराजांना दूषणास्पद आहे, भूषण नाही आहे, त्याची फक्त आपण इथे मीमांसा करणार आहोत, चिकित्सा करणार आहोत. आणि या भागामध्ये आपण जगन्नाथ सरकारांनी त्यांच्या शिवाजी ॲट इज टाईम्स या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे शिवाजी महाराजांबद्दल त्याची चर्चा करणार आहोत आणि खरं खोटं काय आहे त्याच्यावर थोडासा विचार करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्या त्या भागामध्ये आपण त्या त्या पुराव्यांची तपासणी करू, त्या त्या संदर्भांची तपासणी करू. आता जगन्नाथ सरकारने त्यांच्या शिवाजी ॲट इज टाईम्स या पुस्तकामध्ये 9 नंबरचं त्यांचं प्रकरण आहे, 9 क्रमांकाचं. त्याचं नाव आहे कॉन्क्वेस्ट ऑफ जावली 1655.
या प्रकरणामध्ये त्यांनी एक 7-8 पॅरेग्राफ लिहिलेले आहेत खाली, ते मोठे पॅरेग्राफ आहेत, ते सगळेच्या सगळे संदर्भासाठी इथं देता येणं शक्य नाही, म्हणून मी ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या पुस्तकातला त्या प्रकरणातला चंद्रराव मोरेच्या संबंधित जेवढे उतारे आहेत पॅरेग्राफ आहेत तेवढे मी पॅरेग्राफ या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वाचायला देतो आहे, कारण ते वाचल्याखेरीज काय लिहिलं आहे ते कळणार नाही. त्या पॅरेग्राफमधल्या काही ओळी काढून जर व्हिडिओमध्ये इथे दाखवल्या की असं असं म्हणले आणि त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तर त्याचं गांभीर्य लक्षात येणार नाही. ते संपूर्ण वाचल्यानंतरच त्याचं गांभीर्य लक्षात येतं की किती गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारचे आरोप शिवाजी महाराजांवर होणं. म्हणून जे काही जेथूनच सरकारने चंद्रराव मोरेच्या पारिपत्याबद्दल किंवा त्याच्या मारला जाण्याबद्दल लिहिलेलं आहे, हत्या किंवा खून हे शब्द मी वापरणार नाही, ते जेथूनच सरकारांचे शब्द आहेत त्याच्यामुळे, तर त्या गोष्टी आपल्याला खाली तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वाचायला मिळतील. जदुनाथ सरकारने काय काय लिहिलं आहे ते इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये जाणून बुजून त्याचं भाषांतर करत नाही आहे, कारण गुगल ट्रान्सलेशनमध्ये भाषांतर करणं किंवा एखाद्या लेखकाने भाषांतर करणं तर त्याच्यामध्ये काही अर्थ वेगळे निघतात. केव्हा केव्हा इंग्लिश लेखकाला काहीतरी दुसरंच म्हणायचं असतं भाषांतर करताना, ते भाषांतर चोख होतं पण त्यातला तो अर्थ हरवतो. म्हणून तुम्ही इंग्लिशमध्येच ते वाचा जे काही लिहिलेलं आहे ते, आणि इंग्लिशमध्येच समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला त्यातल्या एकेका पॅरेग्राफचं मराठीमध्ये थोडंसं वर्णन करून सांगतो किंवा त्या पॅरेग्राफमध्ये काय काय लिहिलं आहे ते सांगतो आणि खरं खोटं कसं करायचं त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. सगळ्यात पहिला जो पॅरेग्राफ त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे नव्या प्रकरणामध्ये, तो पॅरेग्राफ आपल्याला देतो जावळीची माहिती. म्हणजे जावळी हा भाग कसा दुर्गम आहे, सातारा जिल्ह्याच्या उत्तर पश्चिमेला वसलेला आहे. जावळी हे त्या काळामध्ये एका बऱ्यापैकी मोठ्या रियासतीचं केंद्र होतं. जावळीचा जो उपविभाग आहे तो डोंगरदऱ्यांनी भरलेला आहे, झाडं सदाहरित आहेत, म्हणजे जंगल सतत हरित असतं, तिथे पानं कधी झडत नाहीत, घनदाट जंगल आहे, दऱ्याकोऱ्यांमध्ये पसरलेलं आहे. 4000 फूट किंवा त्याहून उंच असणाऱ्या समुद्र सपाटीच्या उंचीवर असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांनी सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला एक भिंतच उभी केलेली आहे मोरेंच्या राज्याचं रक्षण करण्यासाठी. अशा पद्धतीचं सर्व वर्णन त्या पहिल्या भागामध्ये आपल्याला इथे दिसून येतं. त्याच्यानंतर जदुनाथ सरकारने माहिती दिलेली आहे की 60 मैलाचा हा जो सह्याद्रीच्या रांगेचा परिसर जावळीच्या अंतर्गत येत होता त्याच्यामध्ये जवळपास 8 खिंडी आहेत. त्या 8 खिंडींमधल्या ज्या 2 खिंडी होत्या त्या गाड्यांची वाहतूक करण्यासाठी योग्य होत्या, त्याच्यातून वाहतूक होत देखील होती, व्यापार होत होता, आणि व्यापार आणि वाहतुकीबरोबरच जवळजवळ महाड, रत्नागिरी, चिपळूण इथपर्यंतचा जो प्रदेश होता तो वरच्या घाटाशी जोडला जात होता या खिंडींच्या माध्यमातून. या व्यतिरिक्त असंख्य घाटवाटा वरून खाली उतरून जाणाऱ्या असंख्य पायवाटा या डोंगरदऱ्यांच्या परिसरामध्ये पसरलेल्या होत्या ज्यांचं वर्णन करणं अशक्य आहे. ही गोष्ट पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेली आहे जगन्नाथ सरकारने. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जगन्नाथ सरकार काय करतात की मोरे घराण्याची हकीकत सांगतात. ही मोरे घराण्याची जी हकीकत आहे त्याच्यामध्ये काय येतं, मोरे नावाच्या एका कुटुंबाला विजापूरच्या पहिल्या आदिलशहाने 16व्या शतकाच्या सुरुवातीला जावळीचा जो भाग होता तो जावळीचा भाग जहागीर म्हणून दिला. त्याच्यानंतर हा जो पहिला मोरे होता त्याने तलवारीच्या बळावर शौर्य गाजवून त्या भागावर कायमचं वर्चस्व मिळवलं आणि स्वतःची राजगादी त्या ठिकाणी स्थापन केली. त्याच्यानंतर 8 पिढ्या मोऱ्यांनी जावळीवर राज्य केलं. या 8 पिढ्यांनी आजूबाजूचे जे छोटे मोठे सरदार होते जे दुय्यम दर्जाचे होते त्यांची ताकद मोऱ्यांशी लढायची नव्हती, त्यांना हरवून त्यांच्यावर विजय मिळवून लुटालूट करून मोठा खजिना जमा केला. या खजिन्याच्या बळावर आणि दुर्गम भूभागाच्या बळावर 12,000 पायदळ त्यांनी ठेवलं आणि हे 12,000 पायदळ डोंगरदऱ्यांमध्ये जलद गतीनं हालचाल करण्यासाठी उपयुक्त पायदळ होतं. की मोठमोठं आपण बघतो की मुघलांचं सैन्य आलं, विजापूरचं सैन्य आलं तर ते डोंगरदऱ्यांमध्ये वेगाने हालचाल करू शकत नसायचं, तर हे जे मोऱ्यांकडचं पायदळ होतं 12,000 ते जंगल दऱ्यांमध्ये वेगाने हालचाल करण्यासाठी, गनिमी काव्याने लढण्यासाठी, शौर्याने लढण्यासाठी प्रसिद्ध होतं. हे 12,000 पायदळ मोऱ्यांकडे होतं. त्याच्यानंतर संपूर्ण सातारा जिल्हा आणि कोकणाचा काही भाग या जावळीच्या विभागाच्या अंतर्गत येत होता. चंद्रराव मोऱ्यांचं हे वैयक्तिक सामर्थ्य आणि धैर्य पाहून त्याची कदर करून विजापूरच्या बादशहाने मोऱ्यांना चंद्रराव हा किताब दिला आणि हा किताब वंशपरंपरागत चालत होता. म्हणजे चंद्रराव ही मोऱ्यांचं नाव नव्हतं, ही पदवी होती बादशहाने दिलेली विजापूरच्या, आणि ती वंशपरंपरागत पुढे पुढे चालत होती. म्हणजे जो माणूस
जावळीच्या गादीवर बसेल त्याला चंद्रराव म्हणण्यात येत असे. याच्यानंतर फक्त चंद्रराव मोरेचं एकच घराणं नव्हतं, चंद्रराव मोरेचा मोठं एक वंशवृक्ष होता जो 8 पिढ्यांमध्ये संपूर्ण जावळी खोऱ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या खोरी जी होती, वेगळेवेगळे भूभाग होते तिथं विस्तारलेला होता. आणि त्या त्या ठिकाणी हे लोक त्या त्या ठिकाणचे स्वतःला राजे म्हणून घेत असत, देशमुख म्हणून घेत असत, त्यांच्याकडे अधिकार असत आणि ते त्या त्या ठिकाणी राज्य करत असत. म्हणजे फक्त एक चंद्रराव मोरे ही शिवाजी महाराजांची डोकेदुखी नव्हती, तर ह्या मोरेंचं जे 12,000 पायदळ होतं ते एका ठिकाणी नव्हतं, ते विभागलेलं होतं सैन्य त्यांचं जावळीमध्ये सगळीकडे. म्हणजे जावळीवर जर हल्ला करायचा असेल तर फक्त एका चंद्रराव मोरेचा पराभव करून जमण्यासारखं नव्हतं, एक मोठी अडचण होती. त्याच्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि या संस्थापकांपैकी 8व्या पिढीमध्ये जो कृष्णाजी नावाचा एक मनुष्य होता तो जावळीमध्ये राज्य करत होता 1652 ही माहिती देतात जगन्नाथ सरकार जावळीची त्यांच्या जावळीची हकीकतीमध्ये. इथपर्यंत सर्व ठीक आहे, काही हरकत नाही आहे, वाद होण्यासारखं काही नाही आहे. थोड्या गोष्टी मागेपुढे होऊ शकतात पण सार आपण जे म्हणतो की ढोबळमानाने ही माहिती अशीच आहे. आता तिसरा जो पॅरेग्राफ आहे त्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये जगन्नाथ सरकार काय म्हणतात की शिवाजी महाराजांना हल्ला करायचं कारण काय जावळीवर. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हल्ल्याचं कारण तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये जगन्नाथ सरकार सांगतात, ते असं म्हणतात की जावळीचं राज्य शिवाजीच्या राज्याच्या दक्षिण आणि दक्षिण पश्चिमेला पसरलेलं होतं. आणि शिवाजीला जर राज्य विस्तार करायचा असेल तर एकतर हे राज्य प्रेमाने काबूत आलं पाहिजे किंवा जिंकलं तरी पाहिजे. जर राज्य विस्तार खालच्या बाजूला करायचा असेल तर हे राज्य सोडून इतर दिशेने राज्य विस्तार करून काही फायदा नव्हता, कारण मोक्याच्या ठिकाणी होतं ना, कोकणात जाता येत होतं ना दक्षिणेमध्ये कोल्हापूरला जाता येत होतं जावळीच्या राज्यामुळे. त्यामुळे राज्य विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षेने शिवाजीने हल्ला केला जावळीच्या राज्यावर, हा आरोप याच्यामध्ये केला जातो. म्हणजे चंद्रराव मोरेचा काही दोष नाही आहे, शिवाजीची महत्त्वाकांक्षा होती त्याचा राज्य विस्तार करण्याची आणि म्हणून त्याने चंद्रराव मोरेचा बळी घेतला असा यातून अर्थ निघतो. मित्रांनो, हे आरोप केले जातात ते कधी प्रत्यक्ष केले जातात कधी अप्रत्यक्ष केले जातात. इथं जे काही जगन्नाथ सरकार म्हणत आहेत ते जगन्नाथ सरकार म्हणत आहेत की शिवाजी महाराजांची राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा होती म्हणून चंद्रराव मोरेला बळी जावं लागलं. तर शिवाजी महाराज आहे त्याच्यातच समाधानी राहिले असते तर चंद्रराव मोरेचा काही दोष नव्हता. आता आपल्याला माहिती आहे चंद्रराव मोरेचे भरपूर दोष होते, तो आत्ताचा विषय नाही म्हणून आपण बोलत नाही आहे, पण ते दोष जगन्नाथ सरकार इथं दडवतात. आणि सांगताना काय सांगतात की शिवाजीला राज्य विस्ताराची गरज होती आणि त्याच्या या महत्त्वाकांक्षेपायी चंद्रराव मोरेचा बळी गेला. मग हे जर कुठल्या परकीय लेखकाने एवढंच वाक्य वाचलं आणि त्याला चंद्रराव मोरेने केलेले गुन्हे माहीतच नसतील तर तो काय समजून चालेल. शिवाजीच्या अंगामध्ये खुमखुमी होती म्हणून त्या गरीब बिचाऱ्या चंद्रराव मोरेचा त्याने बळी घेतला. लोक लिहिताना असं लिहितात. त्याच्यानंतर शिवाजीने त्यांच्या वकिलाला जे काही सांगितलं, आता शिवाजी आपण एकेरी म्हणूया, जगन्नाथ सरकार एकेरी म्हणतात म्हणून दरवेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणता येणं शक्य नाही. मनामध्ये आदर आहे पण बोलताना तेवढं वाक मोठं बोलता येणं शक्य नाही आणि ते जगन्नाथ सरकारने एकेरीच उल्लेख केला त्यामुळे बोलताना तो निघून जातो, तर आपण शिवाजी म्हणूयात. तर शिवाजीने त्याच्या वकिलाला सांगितलं की जोपर्यंत चंद्रराव मोरेला मारलं जात नाही तोपर्यंत राज्य सुरक्षित केलं जाऊ शकत नाही. म्हणजे शिवाजी त्याच्या वकिलाला म्हणतो की चंद्रराव मोरेला मारलं जात नाही तोपर्यंत राज्य सुरक्षित केलं जाऊ शकत नाही, आपण हे कृत्य करू शकत नाही. म्हणजे शिवाजी वकिलाला म्हणतो की मी हे कृत्य करू शकत नाही तर मी तुम्हाला दूत म्हणून पाठवतो आणि तुम्ही जाऊन एवढं कट जे कृष्णकृत्य आहे कृष्णकृत्य करा चंद्रराव मोरेला मारायचं. हे काम काय केलं शिवाजीने त्या वकिलावर सोपवलं. आणि त्याच्यानंतर तो जो वकील होता रघुनाथ बल्लाळ तो ब्राह्मण पण या कटामध्ये सामील झाला, या कटामध्ये त्याने प्रवेश केला चंद्रराव मोरेला मारायचं असं जगन्नाथ सरकार सांगतात. हे जगन्नाथ सरकारने जे लिहिले ते बोलतो मी की ब्राह्मणाने कटामध्ये प्रवेश केला म्हणजे कट केला शिवाजीने चंद्रराव मोरेला मारायचा आधीच. तो कोणाच्या हस्ते मारायचा? ब्राह्मणाच्या हस्ते मारायचा वकील पाठवून. आणि ब्राह्मणाने पण काय केलं की मागं पुढं बघितलं नाही, तो पण त्या कटामध्ये सामील झाला. आता हे जे काही सभासदाने लिहिलेलं आहे की शिवाजीने तिकडे दूताला पाठवलं त्याचा अर्थ काय होता तो आपण सभासदाची बकऱ्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत, त्यात आपण विस्ताराने पाहूच. पण ते वर्णन असं आहे की चंद्रराव मोरेस मारल्याविरहित राज्य साधत नाही आहे. तर मारल्याविरहित याचा अर्थ असा घेतला पाहिजे की नाश केल्याविरहित. म्हणजे चंद्रराव मोरे एक तर प्रेमाने वश झाला पाहिजे, आपल्याकडे चाकरीला राहिला पाहिजे, नाहीतर पळून गेला पाहिजे. शरण आलं तर आपण त्याला वस्त्र देऊन सोडून देऊ, रुमाल वगैरे देऊन की मानपान करून, पण ती जावळी काबीत आपल्या ताब्यात आली पाहिजे. जावळी ताब्यात नाही आली तर आपलं राज्य वाचत नाही.
हा शिवाजी महाराजांचा अर्थ आहे. वकिलाला शिवाजी महाराज बोलतात ते की चंद्रराव मोरेला मारल्यास रहित जे म्हणतात ते मारल्या रहित याचा अर्थ नाश केल्या रहित त्याचा आपल्याकडे राज्य येत नाही. आणि हे कसं योग्य आहे नीती आणि तिने ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. पण जदुनाथ सरकार फक्त शब्द पकडतात त्यांच्या सोयीचा आणि त्यातून अर्थ काढतात स्वतःच्या सोयीचा की शिवाजी कट रचतो चंद्रराव मोरेला मारायचा. म्हणजे शिवाजी महाराजांनी जी काही मोहीम आखली पहिला दोष शिवाजी महाराजांचा हा आहे की त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांना गप्प बसू देत नव्हती, बिचारे चंद्रराव मोरेचा बळी घेतला. दुसरी गोष्ट की चंद्रराव मोरेला समोरासमोर आव्हान देऊन लढायची शिवाजी महाराजांची हिंमत नव्हती, म्हणून वकिलाला पाठवून दगा करून कट करायचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला नाही. कट केलाच शिवाजी महाराजांनी आणि वकिलाच्या मार्फत चंद्रराव मोरेचा काटा काढायची योजना बनवली. हे दाखवतात इथं जदुनाथ सरकार. पुढे जे आपण सभासदाच्या बकरीमध्ये वर्ण सभासदाच्या बकरीचा जो आपला तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये आपण सभासदाने काय लिहिलं त्याचा काय अर्थ निघतो त्याचं विवेचन करत नाही तिथे जदुनाथ सरकार. म्हणजे तुम्ही जर सभासदाच्या बकरीमधला शब्द घेतला वाक्य घेतलं तर त्याचं विवेचन पण केलं पाहिजे सभासदाने तसं का लिहिलं असेल म्हणून. त्याचं विवेचन करत नाहीत, स्वतःला जी गोष्ट फायद्याची तेवढी फक्त घेतात. इतर वेळेला म्हणतात की मराठ्यांच्या बकरी बिलकुल विश्वसनीय नाहीत त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि स्वतः मात्र मराठ्यांच्याच बकरीतला एक शब्द लिहून स्वतःच्या मनाने शिवाजीला दगलबाज म्हणतात. ही जदुनाथ सरकारांचं दुटपी धोरण आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टीमधून. तर चला ठीक आहे, ब्राह्मणाने पण कटामध्ये प्रवेश केला जदुनाथ सरकार म्हणतात तसं. आणि शिवाजी आणि चंद्रराव मुलीच्या शिवाजी आणि चंद्ररावाच्या मुलीच्या लग्नाची बोलणी करायला ब्राह्मण जावळीला गेला. आता हे हा जावई शोध कुठून लावला जदुनाथ सरकारांनी ते कळायला काही मार्ग नाही आहे. ज्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे एका ठिकाणी की शरीर संबंधाचं बोलणं लावलं, ते शरीर संबंधाचं बोलणं कुणाचं लावलं ते बकरीमध्ये लिहिलेलं नाही कुठलेच. एक दोन बकरींमध्ये उल्लेख आहे, आता मला पटकन आठवत नाही, आपण त्याचं रिव्ह्यू करणारच आहोत पुढच्या भागामध्ये. पण शरीर संबंधाचं बोलणं लावण्यासाठी वकील गेला असा एका बकरीत उल्लेख आहे. सभासद तर तसं म्हणत नाही, सभासद म्हणतो राजकीय कारणासाठी वकील गेला. एका बकरीमध्ये वर्णन आहे की शरीर संबंधासाठी गेला. पण तो शरीर संबंध नेमका कोणाचा होता, म्हणजे लग्नाचं बोलणं नेमकं कुणाचं होतं, चंद्रराव मोरेची मुलगी नेमकी कुणासाठी मागायची होती याचा कुठेही उल्लेख नाही आहे मराठ्यांच्या साधनामध्ये. मग हे शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरेंच्या मुलीचं लग्न हा जावई शोध जदुनाथ सरकारने कुठून लावला, हे ते स्वतःच्या मनाने लिहिलं आहे त्यांनी. मग हे पुस्तक जर दुसऱ्या कोणी वाचलं परदेशातल्या माणसाने तो काय म्हणेल, शिवाजी हापापलेला होता, शिवाजीला दुसऱ्यांच्या मुलींची लालसा होती, स्त्रियांचा लोभ होता, शिवाजीला मोह होता स्त्रियांचा, सुंदर पोरगी दिसली चंद्रराव मोरेची ती करून घ्यावी आणि चंद्रराव मोरेचं राज्य राखावं असा शिवाजीने विचार केला, अशी सहज धारणा होण्यासारखी वाचल्यानंतर. तर हे पण काय आहे की याला देखील कुठलाही आधार नाही आहे. शरीर संबंधाचं बोलणं लावायला वकील गेला असं काही बकरी म्हणतात, त्या बकरी विश्वसनीय नाहीत त्यांच्याकडे पण ते कुठला शरीर संबंध त्यांनी कुठून आणला त्याचा संदर्भ नाही आहे. त्या बाकीच्या बकरी ज्या आहेत त्या सभासदाच्या बकरीची नक्कल करतात. त्या सभासदाने तर कुठे शरीर संबंधाचं बोलणं लावलेलं नाही, लग्नाचं बोलणं लावलेलं नाही, त्याच्या कुठल्या विधानात येत नाही, त्याने कुठे लिहिलेलं नाही. सभासद म्हणतो की तहरद करण्याचं कर्तव्य आहे म्हणून तुमच्यासाठी तुमच्याशी बोलायला आलेलो आहे, म्हणजे राजकीय कारणाने तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. सभासद शरीर संबंधाचा उल्लेख करत नाही, लग्नाच्या बोलण्याचा उल्लेख करत नाही. बाकीच्या बकरी पण लग्नाच्या बोलण्याचा शरीर संबंधाचा उल्लेख करत असतील तरी ते लग्न नेमकं कुणाचं होतं, संबंध नेमका कुणाचा होता त्याचा उल्लेख करत नाहीत. पण जदुनाथ सरकार छातीटोकपणे म्हणतात की शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोऱ्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन वकिलाला शिवाजीने तिकडे पाठवलं की जेणेकरून वकिलाला आत जाणं सहज सोपं व्हावं आणि वकिलाला दगा करता येणं चंद्रराव मोरेला सहज सोपं व्हावं. त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी ही कहाणी हे कुंभांड जदुनाथ सरकारांनी रचलेलं आहे. आता इथे एक तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की चंद्रराव मोरेचा जावई होऊन शिवाजी महाराजांना असं काय मोठा मान मिळणार होता याचा आपण विचार केला पाहिजे. मग हा साधा विचार यांच्या मनामध्ये पण येत नाही जदुनाथ सरकारांच्या, आणि अशा रीतीने शिवाजी महाराजांची बदनामी केली जाते. चला ठीक आहे, असा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आणि लग्नाचा एक खोटा प्रस्ताव घेऊन नाटक करून 125 माणसं बरोबर घेऊन मोजलेली निवडक वकील चंद्रराव मोरेकडे जाऊन पोचलं. चंद्रराव मोरेकडे जाऊन वकील पोचल्यानंतर आता हा तिसरा पॅरेग्राफ चालू होतो, याच्यामध्ये चंद्रराव मोरे कसा मारला गेला त्याची हकीकत सांगतात जदुनाथ सरकार. ती हकीकत काय सांगतात की पहिल्या दिवशी वकील तिथं पोचल्यानंतर पहिल्या दिवशी त्यानं लग्नाच्या वाटाघाटी करण्यामध्ये वरवरचं बोलण्यामध्ये वेळ वाया घालवला, फक्त ते बोलण्याचा कार्यक्रम केला वरवरचा आणि अंदाज घेतला काय आहे ते. परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर वकिलाच्या असं लक्षात आलं
की चंद्रराव मोरे नेहमी दारू पिऊन असतो, तो मद्यपान केलेला असतो, नशेत आहे, धुंदीत आहे. त्याच्यानंतर तो निष्काळजी आहे की मला कोण मारणार आहे जावळीमध्ये येऊन, म्हणून त्याने काही अंगरक्षक वगैरे ठेवलेले नाहीत आजूबाजूला किंवा तेवढी काही स्वतःची काळजी घेतलेली नाही आहे त्याने. म्हणून हे दिसल्यानंतर वकील काय करतो, स्वतःच्या मालकाला म्हणजे शिवाजी महाराजांना निरोप पाठवतो की तुम्ही शेजारच्या भागामध्ये येऊन थांबा, मी चंद्रराव मोरेला मारतो आज रात्री किंवा उद्या रात्री, आणि तुम्ही त्या चंद्रराव मोरेला मारल्यानंतर जी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल ती परिस्थितीचा फायदा उचलून लगेच जावळीच्या राज्यावर कब्जा करा, असं वकील सांगतो आहे शिवाजी महाराजांना निरोप पाठवून की पहिल्या दिवशी त्याने ही व्यवस्था बघितल्यानंतर, असं जदुनाथ सरकारांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जदुनाथ सरकार असं म्हणतात की वकिलांनी काय केलं की चंद्रराव मोरेची एका खाजगी वाड्याच्या एका खाजगी खोलीमध्ये भेट घेतली. त्या खाजगी खोलीमध्ये भेट घेतल्यानंतर बराच वेळ वकिलांनी लग्नाचं गुराळ लावलं आणि लग्न कसं करावं, हिंदू विवाहाच्या कुठल्या कराराच्या गोष्टी असतात, करार काय होतात, त्याच्यामध्ये अंतहीन चर्चा करण्यामध्ये वेळ वाया दवडला, जेणेकरून त्याला चंद्रराव मोरेचा खून करायला संधी मिळावी. आणि ही संधी मिळाल्यानंतर अचानक त्यानं खंजीर बाहेर काढला आणि खंजीर बाहेर काढून चंद्रराव मोरेवर सपासप वार केले. त्याच्यामध्ये चंद्रराव मोरे मृत्यूमुखी पडला. त्यानंतर सूर्यराव नावाचा चंद्रराव मोरेचा एक भाऊ होता किंवा दुसरा मोरे होता तिथे, आता आपण म्हणू शकत नाही भाऊ होता का कोणी होता, सगळे मोरे भरपूर होते त्याच्यामध्ये, पण एक सूर्यराव मोरे तिथे होता. तो चालून आल्यानंतर त्याच्यावर एका मराठा शिपायाने वार केला आणि याने पण वार केला आणि दोघांनी मिळून त्याला जखमी केलं. त्याच्यानंतर हे सगळे मारेकरी होते चंद्रराव मोरेचे मारेकरी, म्हणजे आता जदुनाथ सरकार बघा, जदुनाथ सरकार शिवाजी महाराजांच्या वकिलाला पण चंद्रराव मोरेचे मारेकरी म्हणतात. हे मारेकरी हा शब्द वापरला जातो इतिहासामध्ये. आपण अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला म्हणतो, आपण अफजलखानाला शिवाजी महाराजांना अफजलखानाचे मारेकरी म्हणत नाही. आपण की शिवाजी अफजलखानाचा वध करून मारेकरी प्रतापगडावर गेले असं पण नाही म्हणत आहे. इथे हा काय म्हणतो की चंद्ररावाची हत्या करून खून करून त्याचे मारेकरी वाड्याच्या बाहेर पडले. जदुनाथ सरकार म्हणतात तिथं गोंधळलेले लोक होते सगळे, त्यांना कळे ना काय करावं, सैनिक होते, लोक होते की चंद्रराव मोरेचा खून झाला काय करावं म्हणून. त्याच्यातून त्यांनी मार्ग काढला आणि मार्ग काढल्यानंतर ते जंगलातून त्यांच्या लपण्याच्या जागेकडे पुढंपुढं चालायला लागले. पण त्यांचा लोकांनी मागून पाठलाग केला, त्या पाठलाग केलेल्या लोकांना चुकून ते एका जागी जाऊन लपून बसले, जी जागा त्यांनी लपण्यासाठी निवडलेली होती त्या ठिकाणी. आणि शिवाजी महाराजांना निरोप पाठवला की असं असं झालेलं आहे, आता तुम्ही जावळीवर कब्जा करण्यासाठी या. आता पुढचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यावर शिवाजीने जावळीवर हल्ला कसा केला त्याचं वर्णन आहे. तर तिथं पण ते वर्णन सांगताना जदुनाथ सरकार काय म्हणतात, शिवाजी आपला जो एजंट होता त्या एजंटचा गुन्ह्याचा पाठपुरावा करायला तयारच बसला होता. आता एजंट कुणाला म्हणतात, आपण ज्याला म्हणतो की सुपारी देऊन जे मारेकरी पाठवतो ना आपण, सुपारीबाज असतात ते, की त्यांना सुपारी दिली की तू जा आणि त्याचा खून कर, तो माझा एजंट झाला. हस्तक हा शब्द आहे त्याला मराठीमध्ये. आपण म्हणतो की दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे, छोटा राजांचा हस्तक आहे, हा हस्तक आहे. तर जदुनाथ सरकार त्या वकिलाला शिवाजी महाराजांचा हस्तक म्हणतात, एजंट मारेकरी सुपारी देऊन त्याला पाठवले चंद्रराव मोरेची हत्या करायला. आणि शिवाजी काय करतोय की शिवाजी वाटच बघतोय की माझ्या हस्तकाने त्याचा मुर्दा पाडला का नाही, त्याचा खून पाडला का नाही. आणि जसं त्याला कळलं की अशी अशी गोष्ट झाली आहे, त्यावेळेला शिवाजी काय करत होता की शिवाजी तीर्थयात्रा करायच्या निमित्ताने महाबळेश्वरला येऊन थांबला होता. म्हणजे शिवाजीने असा बहाणा केला की मी तीर्थयात्रेला आलो आहे. तर आता या गोष्टीवर पण विश्वास बसणं अवघड आहे की 12,000 फौज घेऊन कोण तीर्थयात्रेला येतं महाबळेश्वरला. चंद्रराव मोरेची माणसं तिथे पण असतील, जावळ महाबळेश्वरचा प्रांत जावळीमध्येच येतो. म्हणजे 12,000 फौज घेऊन किंवा शिवाजीची माणसं वेगळ्या वेगळ्या तुकड्या घेऊन महाबळेश्वरच्या आजूबाजूला जमा होत आहेत, तर ती काही तीर्थयात्रेसाठी गोळा होणार आहेत काय. म्हणजे हा पण जो तर्क जदुनाथ सरकार देतात तो तर्क बुद्धीला पटत नाही की तीर्थयात्रेसाठी शिवाजी येऊन थांबला होता आणि वाट बघत होता की जो मी माझा हस्तक पाठवला आहे पुढे, मारेकरी पाठवला आहे पुढे, तो कधी चंद्रावाचा मुर्दा पाडतो आणि मी जाऊन आयत्या पीठावर रेघोट्या ओढतो आणि ती जावळी काबीज करतो, हा या बोलण्यामधून अर्थ निघतो. ते झाल्यानंतर येनकेन प्रकारे शिवाजीला बातमी कळली की असं असं झालेलं आहे, त्याच्या हस्तकाने मुर्दा पाडलेला आहे, खून केलेला आहे चंद्रराव मोरेचा, आता काही धोका नाही. मग शिवाजीने काय केलं की जावळीवर हल्ला चढवला. शिवाजीने जावळीवर हल्ला चढवला तरी पण 6 तास नेतृत्व नसताना चंद्रराव मोरेच्या सैन्यानी शिवाजीला लढा दिला. म्हणजे जावळी गाव जिंकायला शिवाजीला 6 तास प्रयत्न करावे लागले, पण 6 तासानंतर शेवटी त्या सैन्याचा पाडाव झाला आणि शिवाजीला जावळी जिंकता आली. इथे पण हे 6 तास लढा दिला हे सांगण्याचं कारण काय, कोण म्हटलं 6 तास लढा दिला, कोणाला माहिती आहे 6 तास चंद्रराव मोरेचं सैन्य लढत होतं.
ते लढणार ही गोष्ट खरी आहे. मोरेनकडं जर एवढं 12,000 पायदळ असेल आणि ते पायदळ लढाऊ पायदळ असेल त्यांनी गोळा केलेलं की असं तसं पायदळ नाही आहे. आणि एरिया मोरेनचा आहे की जिथं शिवाजी महाराज हल्ला करताय तो भाग मोरेनचा आहे, तर त्यांच्या भागामध्ये त्यांची माणसं लढणार हे ओघाने झालं. पण ती 6 तास लढत होती हे मुद्दाम सांगायची काय गरज आहे? याचा अर्थ असा आहे की मोरेनचं सैन्य लढाऊ होतं, चंद्रराव मोरे पडला तरी पण मोरेंनी शिवाजीला 6 तास अडकवून ठेवलं, शिवाजीला 6 तास त्यांच्यावर काही मात करता आली नाही हा सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न आहे. ते झाल्यानंतर एवढं सगळं झालं की चंद्रराव मोरेशी 2 मुलं आणि जो कुटुंब कबिला होता त्याला शिवाजीने कैद केलं. म्हणजे इथे सांगण्याचा प्रयत्न केला जातो की शिवाजीने त्यांना सोडायला पाहिजे होतं खरं तर, म्हणजे बायका मुलं होती त्यांना सोडायला पाहिजे होतं, मुलांना कैद करण्याची काही गरज नव्हती, कशाला शिवाजीने कैद केलं हे आवर्जून सांगण्याचा प्रकार आहे की शिवाजीने या ठिकाणी कैद केलं. आणि पुढे गेल्यानंतर अशी गोष्ट त्या ठिकाणी आढळून आली की 2 मुलं जरी सापडली, कुटुंब कबिला जरी सापडला तरी त्याच वेळेला जो मोऱ्यांचा कारभारी होता तो मोऱ्यांचा मूळ कारभारी, त्याचं नाव होतं हनुमंतराव मोरे, त्या मूळ कारभाऱ्याने तिथून पळ काढला आणि तो शेजारच्या गावामध्ये दबा धरून बसला शिवाजीशी लढण्यासाठी. त्याचा हनुमंतराव मोरे कुठे पळून गेला त्याचं नाव सांगितलेलं नाही आहे इथे. हनुमंतराव मोरे चतुर्बेट नावाच्या गावामध्ये पळून गेला असं बखरीमध्ये वर्णन आहे, पण इथे त्याचं नाव सांगत नाहीत जगन्नाथ सरकार. तो पळून गेला एवढं फक्त सांगतात आणि तिथून त्याने शिवाजी महाराजांना विरोध करायला सुरुवात केली. आता पुढचा भाग आहे, पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगतात जगन्नाथ सरकार की हनुमंतरावाचा काटा कसा काढला, हनुमंतरावाचा शिवाजी महाराजांनी खून कसा केला. म्हणजे बघा, चंद्रराव मोरेचा तर खून केलाच, कसा केला? नियोजित कट केला. नियोजित कट कशासाठी केला? स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी केला. कट केला ते केला ते काय केलं की स्वतः खुनामध्ये सहभागी नाही झाला, आपला हस्तक पाठवला, मारेकरी पाठवला, वकील पाठवला, त्याच्या मार्फत चंद्रराव मोरेचा दगा फटका करून खून केला, त्याच्या बायका पोरांना कैद केलं, स्वतःला कैद, त्याच्या बाकीचे जे लोक होते बाकीचे मोरे त्यांचा निपात केला, आणि जो हनुमंतराव मोरे होता जो चंद्रराव मोरेचा कारभारी होता प्रमुख होता तो पळून गेला, त्याच्या मागे पण शिवाजी आता हात धुऊन लागलेला आहे. मग हात धुऊन लागलेला म्हणजे कसा लागलेला आहे? तर शिवाजी काय बोलतो ते जगन्नाथ सरकार लिहितात की शिवाजी असं म्हणतो की जोपर्यंत या हनुमंतरावाचा खून केला जात नाही तोपर्यंत जावळीचं राज्य आपल्याला मिळणार नाही, जोपर्यंत या हनुमंतरावाचा काटा काढला जात नाही तोपर्यंत जावळीचं राज्य आपल्याला मिळणार नाही. म्हणजे शब्द काय वापरतात जगन्नाथ सरकार? हनुमंतरावाचा खून केल्याशिवाय. शिवाजी महाराज असं म्हणत नाहीत की या हनुमंतरावाला लढवून आपण लढून मारूयात, हनुमंतरावाला आपण शरण यायला सांगूयात, हनुमंतरावाला आपण घेरूयात, त्याची रसद तोडूयात, हनुमंतरावाशी आपण समोरासमोर लढाई करूयात, त्याला आव्हान देऊयात. शिवाजी महाराज स्वतःच म्हणत आहेत की हनुमंतरावाचा खून केल्याशिवाय. असं कोण म्हणत आहे? जगन्नाथ सरकार म्हणत आहे. आता हे वाक्य आणलं कुठून तुम्ही की हनुमंतरावाचा खून केल्याशिवाय राज्य साधत नाही आणि हनुमंतरावाचा काटा काढल्याखेरीज जावळी मिळत नाही? आता ही गोष्ट तर सत्यच आहे की मगाशी जसं मी म्हटलं तसं की एका चंद्रराव मोरेला मारल्याखेरीज किंवा एका चंद्रराव मोरेला मारल्याने जावळी जिंकली जात नाही, कारण त्याचे सर्व भाऊबंध नातेवाईक 8 पिढ्यांचे जे होते ते संपूर्ण जावळीमध्ये पसरलेले होते वेगळ्या वेगळ्या खोऱ्यांमध्ये, प्रत्येकाकडे सैन्य होतं आणि शिवाजीसमोर शरणागती पत्करायची म्हणजे स्वतःचं राजे पण सोडायचं हे ओघाने झालं. ते सोडायला ते पण तयार नाही आहेत चंद्रराव मेला तरी पण, कारण त्यांना अशी आशा आहे की आज मी जगून वाचून इथून विजापूरला गेलो तर विजापूरचा बादशाह मला चंद्रराव बनवेल, मी शिवाजीसमोर शरणागती का पत्करू, म्हणून ते शिवाजीशी लढणारच आहेत. हनुमंतराव पण जो आहे तो हनुमंतराव पण शिवाजीशी लढणारच आहे, तो काही लढायचा थांबणार नाही आहे काही झालं तरी पण. पण शिवाजी असं ठरवतो की आता चंद्ररावाचा मुर्दा पाडलाच आहे, आता हनुमंतरावाचा आपण खून करतो, ते खून केल्याखेरीज काय मला जावळी मिळत नाही असं मुद्दामून लिहिलं जातं. याला कुठल्या बकरीचा आधार नाही आहे, म्हणजे तुम्ही नावं घेता मी या बकरीतून माहिती घेतली, मी त्या बकरीतून माहिती घेतली, पण त्याला कुठला आधार नाही आहे. आता या हनुमंतरावाचा खून करायला पण शिवाजीने काय केलं? शिवाजीने स्वतःचा दुसरा एक हस्तक हनुमंतरावाकडे पाठवला आणि त्या काहीतरी हनुमंतरावाला एक ढोंगी निरोप दिला, तो निरोप घेऊन तो हस्तक त्याच्याकडे गेला, एकांतामध्ये जाऊन त्या हस्तकाने भेट घेतली, त्याचं नाव संभाजी कावाजे हस्तकाचं, या हस्तकाने एकांतामध्ये जाऊन भेट घेतली त्या हनुमंतराव मोरेशी आणि त्याला पण दगेने मारून टाकलं. आणि अशा रीतीने शिवाजीने काय केलं की जावळी आपल्या ताब्यामध्ये घेतली. आता इथे विचार करण्याची गोष्ट आहे की हनुमंतराव मोरेला जर हे माहीत असेल की चंद्रराव मोरेला शिवाजीने कसं मारलं वकील पाठवून,
तर दुसरा शिवाजीचा कुठला माणूस त्याच्याकडे येत असेल आणि म्हणत असेल आपण एकांतात भेटूया, तर हनुमंतराव मोरे त्याला घेईल काय घरामध्ये? घेणारच नाही ना, एवढी तर अक्कल असणार आहे. आणि दुसरी गोष्ट की मोरे हे चंद्रराव मोरेचा मृत्यू झाल्यानंतर पण मोरे लढतच होते एक महिनाभर शिवाजी महाराजांशी वेगवेगळ्या खोऱ्यामध्ये, इकडे तिकडे गनिमी काव्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्याची रसद तोड, शिवाजी महाराजांच्या सैन्यावर हल्ला कर, या गोष्टी मोरेंच्या सैन्याने चालूच ठेवल्या होत्या. कारण एक जावळी गाव शिवाजीने काबीज केल्याने जावळी खोरं ताब्यात येत नव्हतं. जावळी खोऱ्यामध्ये असंख्य छोटे मोठे किल्ले होते, ते किल्ले जोपर्यंत ताब्यात घेत नाही, गड ज्या घाटवाटा म्हणतो आपण मोक्याच्या आहेत त्या ताब्यामध्ये घेत नाही, मोक्याची ठिकाणं ताब्यामध्ये घेत नाही, जिथं जिथं म्हणून मोऱ्यांचा कोणतरी माणूस हितचिंतक बसलेला आहे, शिवाजीशी लढायला दगा करायला तयार आहे, त्याचं निर्मूलन करत नाही. एक तर तो शरण आला पाहिजे, त्याला आपल्या चाकरीत ठेवला पाहिजे, नाहीतर तो त्याला पळवून लावला पाहिजे, नाहीतर लढत असेल तर मारला पाहिजे. त्याच्याशिवाय जावळी ताब्यात येत नाही. म्हणजे पुढचं एक महिना जावळीमध्ये शिवाजी महाराजांचा गेला मोरेला मारल्यानंतर, चंद्रराव मोरेला मारल्यानंतर. तर हनुमंतरावाला एवढे सहजासहजी कसं काय मारलं संभाजी काऊजीने? बरं मारला ते मारला, ते हनुमंतरावाला माहीत होतं की अशाच पद्धतीने दूत पाठवून, वकील पाठवून शिवाजीनं आपल्या हस्तकाकवी चंद्रराव मोरेची हत्या केली, तो संभाजी काऊजीला घरात घेईल कशाला? म्हणजे हे जे जोजना सरकार बोलतात ते तर्काला पटत नाही, असं झालेलं असू शकत नाही. जर हे जे ज्या पद्धतीने ते लिहित आहेत त्या पद्धतीनं गोष्टी होऊ शकत नाहीत, कारण पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणतो आपण, मागचा माणूस लगेच शहाणा होतो. तर या गोष्टी पण निकालच खोट्या आहेत. आणि शिवाजी महाराजांना हनुमंतराव मोरेचा खूनच करायचा होता असं जे भासवत आहे ते तर निकालच असत्य आहे. शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी लिहिलं आहे. हनुमंतराव मोरे शरण आला असता आणि तो म्हणला असता मी स्वराज्यामध्ये सामील होतो, तर शिवाजी महाराजांनी त्यांना सामील करून घेतलं असतं, जावळीचा भूभाग पण दिला असता आणि इतर पण ठिकाणी त्याला जहागीर देऊन थोडीपुढी वर चढवलंच असतं. बाकीची जी मोऱ्यांची माणसं शिवाजी महाराजांना मिळाली, ज्यांनी शरणागती पत्करली, हत्यार खाली ठेवलं, त्यांना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सैन्यामध्ये घेतलंच की, मग हनुमंतराव मोरेला कशाला घेतले नसतात? त्याचा खूनच करायची काय गरज आहे महाराजांना? मग या ज्या गोष्टी आहेत या अशा खोट्या गोष्टी शिवाजी महाराजांबद्दल लिहिल्या जातात आणि एवढ्या विश्वासाने, आत्मविश्वासाने लिहिल्या जातात आणि पसरवल्या जातात, त्याच्या मागचे काही संदर्भ दिले जात नाहीत गोष्टींचे, फक्त एवढंच लिहिलं जातं की शिवाजीने म्हणलं हनुमंतराव मोरेचा खून झाल्याखेरीज जावळीचं मला सिंहासन मिळत नाही, राज्य मिळत नाही. शिवाजी म्हणलं की चंद्रराव मोरेला मारल्याखेरीज आता काय माझं राज्य संरक्षित होत नाही. ह्या फक्त ओळी सांगायच्या, त्याच्या मागचे संदर्भ दडवायचे पद्धतशीरपणे. अशा रीतीने हे लोक इतिहास लिहितात आणि शिवाजी महाराजांबद्दल संभ्रम निर्माण करतात. आता हे इथपर्यंत काय झालं की या घडलेल्या घटना झाल्या त्याचं वर्णन केलं जयद्रथ सरकारांनी. पुढचे जे दोन तीन पॅरेग्राफ आहेत त्याच्यामध्ये ते सरळ सरळ आरोपच केलेले आहेत, म्हणजे त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे ह्या ज्या घटना घडल्या त्याच्याबद्दल त्यांचं मत काय. पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की शिवाजीवर डायरेक्ट खुनाचा आरोपच लावलेला आहे. म्हणजे जावळीचं अधिग्रहण त्यांच्या भाषेमध्ये सांगतो काय लिहिलं आहे, जावळीचं अधिग्रहण हा मुद्दाम खून आणि शिवाजीच्या वतीने आत्मविश्वासघात केल्याचा परिणाम होता. म्हणजे जयद्रथ सरकार काय लिहून ठेवतात की जावळीचं अधिग्रहण हा मुद्दाम खून आणि शिवाजीच्या वतीने विश्वासघात केल्याचा परिणाम होता. म्हणजे शिवाजीने ठरवून केलेला खून होता, शिवाजीने विश्वासघाताने केलेला खून होता आणि मग त्याने जावळीचं अधिग्रहण केलं. जावळीचं अधिग्रहणाचा अर्थच असा होतो की ठरवून केलेला खून आणि विश्वासघाताचा परिणाम म्हणून जावळी शिवाजीला जिंकता आली असा सरळ सरळ आरोप करतात. आणि या आरोपाला समर्थन करण्यासाठी असं म्हणतात की शिवाजीने विश्वासघात करायचं कारण काय, तर शिवाजीची शक्तीच त्यावेळेला कमी होती, सरळ सरळ तो चंद्रराव मोरेशी लढू शकत नव्हता, जावळीच्या मुलखात तर नाहीच नाही, म्हणून त्याने विश्वासघाताचा दगा फटक्याचा मार्ग अवलंबला आणि चंद्रराव मोरेची हत्या केली, चंद्रराव मोरेचा खून केला. आणि हे जे झालेलं आहे हे कसं बरोबर आहे की ही ते म्हणतात ते कसं बरोबर आहे त्याच्यासाठी उदाहरण देतात शेरशाह सुरीचं, की शेरशाह सुरीला दिल्लीची सल्तनत हवी होती, पण दिल्लीची सल्तनत मिळवण्यासाठी आधी त्याला बंगालवर कब्जा करणं गरजेचं होतं, म्हणून तो होता दिल्लीच्या सुलतानाच्या सेवेतच, पण त्याने बंगालवर हल्ला केला स्वतःच्या सैन्यावर आणि त्या लोकांना दगा फटक्याने मारून टाकलं, क्रूरपणे मारून टाकलं. तसंच शिवाजी महाराजांनी केलं त्या शेरशाहसारखं आणि त्याचा परिणामस्वरूप जावळी जिंकली असा सरळ सरळ आरोप करतात. आता इथे शेरशाह सुरीमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये फरक आहे ते आपण पुढच्या एका भागामध्ये बघणारच आहोत. शिवाजी महाराजांच्या आपण जो व्हिडिओ बनवतो तो याच मालिकेच्या, की शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्याला पत्र पाठवली होती, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पाठवली होती, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, वळवायचा प्रयत्न केला होता. शेरशाह सुरीने असं काही केलं होतं? शेरशाह सुरी गेला आणि खरोखर दगा फटका करून त्या माणसांना मारून त्याने ते किल्ले जिंकले होते, त्याने काही त्यांना पत्र पाठवल्याचे किंवा स्वतःला सामील व्हावून वळवण्याचे प्रयत्न केले होते याचा काही कुठं पुरावा आहे का? नाही आहे. मग ते वराची साल पिंपळाला लावायचं काहीच कारण नाही आहे, पण ती जयद्रथ सरकार लावतात
स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी जो वरती आरोप केला आहे त्याच्याबद्दल, आणि त्याच्या पुढे जाऊन पुढच्या पॅरेग्राफमध्ये ते असं म्हणतात की चंद्रराव मोरेचं प्रकरण जे आहे ते शिवाजीच्या आयुष्यातला एक काळा अध्याय आहे. म्हणजे शिवाजीचं आयुष्य जे काही असेल त्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात मोठं काळं प्रकरण कुठलं असेल ते चंद्रराव मोरेचं प्रकरण आहे. त्याचं कारण हे आहे की हा गुन्हा जो आहे तो गुन्हा करताना शिवाजीने ढोंगीपणा केलेला नाही. शिवाजी सरळ सरळ म्हणतो की मला चंद्रराव मोरेला मारायचंच आहे, त्याचं कारण जे काही असायचं ते असू देत. आणि ह्या त्याच्या ढोंगीपणा न करण्याने किंवा चंद्रराव मोरेला मारण्यासाठी त्याने जी वेगळी वेगळी कारणं सांगितली दगा फटका कपट करण्यासाठी जो जो ढोंगीपणा केला त्याच्यामुळे हा गुन्हा अजून मोठा होऊन जातो. आणि पुढं असं म्हणतात की त्याच्या सर्व जुन्या हिंदू चरित्रकारांना हे मान्य आहे की वैयक्तिक फायद्यासाठी ही पूर्वनियोजित केलेली हत्येची कृती होती. चैतन्यनाथ सरकार म्हणतात की शिवाजीच्या जुन्या सर्व हिंदू चरित्रकारांना ही गोष्ट मान्य आहे की शिवाजीने त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी पूर्वनियोजन करून केलेली ही हत्येची कृती होती. आता हे कोण इतिहासकार आहेत जुने हिंदू चरित्रकार कोण आहेत, कोणी असं म्हटलं त्याची दोन नावं तरी सांगा ना. कुठलंही नाव जगन्नाथ सरकार देत नाहीत, फक्त जुने इतिहासकार असं म्हणतात असं म्हणून स्वतःचं मत चिकटवतात. स्वतः शिवाजी महाराजांवर त्यांना आरोप करायचा आहे, त्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह आहेत त्याच्यामुळे. आणि जुन्या इतिहासकारांचं नाव सांगून स्वतःचं मत सांगतात की शिवाजीने स्वतःच्या फायद्यासाठी ठरवून चंद्रराव मोरेची हत्या केली असं लिहिलं आहे त्यांनी. जर खरोखर लोक जगन्नाथ सरकारांची पुस्तकं वाचतात मित्रांनो, आणि लोक तसंच शिवाजी महाराजांबद्दल ग्रह करून घेतात, त्याच्यावरून पुढं जाऊन असं म्हणतात की हे जे काही त्यानं केलं ते स्वतःच्या बचावासाठी केलं नाही शिवाजीने, किंवा अचानक भांडण झालं अचानक लढाई झाली म्हणून पण केलं नाही शिवाजीने. शिवाजीने हे ठरवून केलं, आणि शिवाजीसुद्धा स्वतः असं कधी ढोंग करत नाही की चंद्रराव मोरेला मी हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेसाठी मारलं असं ढोंग शिवाजीने पण केलं नाही. शिवाजी स्वतः पण असा कधी म्हणला नाही की हा शत्रू असा होता चंद्रराव मोरे जो सुधारतच नव्हता म्हणून मला त्याला मारावं लागलं. शिवाजीच असं म्हणतो की मला चंद्रराव मोरेचा खून करायचा होता, हे म्हणत आहे जगन्नाथ सरकार. आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की किती सरळ सरळ एखादा गंभीर आरोप एखाद्या माणसावर केला जातो, याला पुरावा काय. शिवाजी महाराजांच्या सर्व जुन्या हिंदू चरित्रकारांचं असं एक मत आहे. तर कोण चरित्रकार आहेत ते, दोन नावं सांगा, आम्ही त्यांची पुस्तकं वाचू, काय त्यांना समस्या काय आहे, त्यांना वाचता येईल ना पुस्तक त्यांचं, पण त्यांची नावं पण देत नाहीत, याचा अर्थ काय आहे. हे जे काही लिहितात जगन्नाथ सरकार ते त्यांचं स्वतःचं मत आहे. त्यांचा शिवाजी महाराजांकडं एकंदरीतच मराठ्यांच्या इतिहासाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित आहे, आणि त्याच्या पूर्वग्रह दूषिततेच्या परिणामामुळं ते अशा प्रकारचा आरोप करतायत ज्याला कुठलाही पुरावा नाही आहे. आता पुढे काय झालं की हे एवढे सगळे आरोप केल्यानंतर जगन्नाथ सरकारनं या गोष्टीची जाणीव पण आहे की आपण आरोप करतो आहे तर त्याचा प्रतिवाद होऊ शकतो, कोणीतरी माणूस शिवाजीची बाजू मांडू शकतो, तर तो बाजू मांडणारा माणूस खोटा कसा आहे ते पण ते स्वतः आधीच याच्यामध्ये सांगून ठेवतात, पुस्तकामध्ये सांगून ठेवतात. म्हणजे काय, ते स्वतःच म्हणतात की अलीकडे काही मराठी लेखकांनी मराठ्यांचा जुना इतिहास किंवा जुन्या इतिहासाचं एक इतिवृत्त शोधून काढलेलं आहे. आता ते इतिवृत्त शोधून काढलं आहे, त्या इतिवृत्तामध्ये स्पष्ट काय लिहिलं आहे माहीत नाही, हे पण जगन्नाथ सरकार म्हणतात की ते इतिवृत्त त्यांनी शोधलं आहे मराठी लोकांनी, पण त्यात स्पष्ट काहीच लिहिलेलं नाही. जे काही शोधलं आहे ते काय शोधलं आहे कोणालाच माहीत नाही, कधी लिहिलं आहे, कोणी लिहिलं आहे, कोणाद्वारे लिहिलं आहे कोणाला माहिती नाही, हे कशावर आधारित आहे हे पण कुठल्या अधिकाऱ्याला माहिती नाही आहे, हे कोणी प्रसारित केलं आहे कसं प्रसारित केलं आहे ते पण माहीत नाही आहे. म्हणजे जे काही मराठी इतिहासकार शिवाजी महाराजांच्या समर्थनार्थ मुद्दे मांडत आहेत ते पण खोडून काढतात जगन्नाथ सरकार आधीच, स्वतःच ते स्वतःच ठरवतात, स्वतःच न्यायाधीश होतात आणि म्हणतात की मराठी माणसांनी काही शोधलं आहे बरं का, पण ते काही लिहिलं आहे त्याचा काही अर्थ नाही, त्याला काही संदर्भ लागत नाही. मग हे मखलाशी आहे स्वतःचा वर खोटा केलेला आरोप लपवण्यासाठी. आणि मराठी माणसांनी काय म्हणलं होतं, मराठी माणसांनी असं म्हणलं होतं, आता कदाचित ते पारसनीस आणि केंकेड यांच्याबद्दल बोलत असतील जगन्नाथ सरकार जे काय आहे ते, त्याच्यामध्ये जे इतिवृत्त सापडलं ते मराठी संशोधक काय म्हणत होते, चंद्ररावाने विश्वासघात करून शिवाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विजापूरला सूडबुद्धीने सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला. आता ही गोष्ट खरीच होती की चंद्रराव मोरे हा नंतर विजापूरकडे झुकला होता, त्याला शिवाजी महाराजांनी गादीवर बसवला होता तरी पण, आणि विजापूरकडे झुकल्यानंतर विजापूरवरून एक शामराज नावाचा सरदार शिवाजी महाराजांवर आक्रमण करायला आला होता, पण ते आक्रमण काही कारणाने झालं नाही.
तो मोऱ्यांना साथीला घेऊन शिवाजी महाराजांना पकडायला आला होता, ही गोष्ट सत्य आहे. आणि त्याच्यानंतर काही कारणाने ते आक्रमण झालं नाही किंवा शिवाजी महाराजांनी ते आक्रमण उधळून लावलं असं लोक म्हणतात, पण मला पण त्याचा संदर्भ सापडलेला नाही कुठे, इतिहासकारांना पण नाही. पण तो सरदार चालून आला होता एवढी गोष्ट खरी होती, आणि मोऱ्यांची त्याला फूस होती ही पण गोष्ट खरी होती. मग अगदी आपण ही गोष्ट अमान्य करू की मोऱ्यांची एवढी ताकदच नव्हती की शिवाजीला पकडून ते विजापूरकरांचे सुपूर्द करतील कोणी सरदार चालून आला तरी पण, कारण मोऱ्यांची ताकद जावळीत होती, मावळामध्ये पुणे खोऱ्यामध्ये नव्हती, तिकडे येऊन ते शिवाजीला कैद करतील म्हणून. पण अशा प्रकारची संधी मिळाली असती तर मोऱ्यांनी ते कृत्य करायला कमी केलं नसतं, ही पण गोष्ट खरी आहे. तर हे मराठा इतिहासकार जे म्हणताय, ते मराठा इतिहासकार काय म्हणताय ते तर तुम्ही ऐकून घ्याल, ते कुठल्या पुस्तकामध्ये सापडलं आहे, ते पुस्तक कुठलं आहे, काय आहे ते शोधून त्याचं नाव सांगण्याची तसदी तरी घ्याल तुम्ही जे पुस्तक लिहिताय त्याच्यामध्ये. आता तुम्हीच उल्लेख करताय की काही मराठा इतिहासकार म्हणतात जुन्या मराठा इतिवृत्तामध्ये सापडलं, तर कुठल्या इतिवृत्तात सापडलं ते पण थोडं संशोधन करून नाव सांगा काय म्हणतात ते. ते जगुनाथ सरकार सांगत नाहीत, मराठा इतिहासकार म्हणतात ते निकालच खोटं आहे. त्याच्यानंतर अजून एक ओळ शेवटी म्हणतात की जुन्या इतिहासकारांना असं वाटत होतं की शिवाजी हा राष्ट्रीय महानायक आहे, या राष्ट्रीय महानायक म्हणून शिवाजीची महाराष्ट्रामध्ये प्रशंसा केली जाते सगळीकडे. तर हे जे काही आता लोकांनी नवीन शोधून काढलेलं आहे की मोरे शिवाजीला कैद करणार होता म्हणून शिवाजीने त्याच्यावर आक्रमण केलं, हे लोक उचलून धरतील. का लोक उचलून धरतील? तर हे लोक शिवाजीला नायक समजतात म्हणून मी सांगतो ते सत्य लोक लक्षात घेणार नाहीत, हे नवीन जे शोधून काढले त्यांच्या लोकांनी ते सत्य मानतील असं वाटत होतं, अशी परिस्थिती होती. पण काय झालं? तसं झालं नाही. या लोकांनी पण काय म्हटलं नवीन लोकांनी, की चंद्रराव मोरेच्या हत्येला त्यांनी खूनच म्हटलं नवीन लोकांनी पण. म्हणजे नवीन जे लोकांनी मराठी लोकांनी पुरावे आणले ते पुरावे तपासल्यानंतर पण मराठी लोकं काय म्हणायला लागली, नाही 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 हा खूनच आहे चंद्रराव मोरेचा शिवाजीने केलेला. आता हे पण कोण म्हणतंय? जगन्नाथ सरकार म्हणतंय त्यांच्या पॅरेग्राफमध्ये. म्हणजे खोटेपणाची किती परिसीमा होती त्याचा आपण विचार करूयात. त्याच्या पुढं अजून एक आरोप केला जातो की त्यांनी शेवटचा आरोप केला, याच्यामध्ये दोन आरोप केले ते, की नुसतं चंद्रराव मोरेला मारलं नाही, त्याच्या भाऊबंधांना मारलं नाही, तर त्याच्या दोन आजान मुलांना पण मारलं शिवाजीने. त्याच्या दोन मुलांना पुण्याला नेलं आणि पुण्याला नेऊन त्यांची हत्या केली, त्यांना ठार मारलं. आता पहिली गोष्ट की एखाद्या माणसाने काही गुन्हा केला असेल तर त्याचा शिरच्छेद करणं, खून करणं, हत्या करणं हे वेगळे शब्द आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की किल्ड, एखाद्या माणसाला किल केलं, मर्डर एखाद्या माणसाचा खून केला, आणि एखाद्या माणसाला बीहेडेड केलं. म्हणजे किल केलं म्हणजे हत्या केली, मर्डर झाला म्हणजे खून केला, आणि बीहेडेड केलं म्हणजे काहीतरी त्याने गुन्हा केला होता त्याचा शिक्षा म्हणून त्याला शिरच्छेद केला त्याचा. हे वेगळे वेगळे शब्द आहेत, त्याचे वेगळे वेगळे शब्द होतात. इथं जगन्नाथ सरकार सरळ सरळ म्हणतात की ठार मारलं शिवाजीने, त्याच्या दोन मुलांना ठार मारलं चंद्रराव मोरेच्या. आता याच्यामध्ये सत्य हे आहे की त्यातला एक मुलगा पळून गेला होता आणि तो मिर्जाराजे जयसिंगांनी त्याला पत्र पण पाठवलं होतं की शिवाजीच्या विरोधामध्ये लढायला तू आम्हाला मदत कर, जेव्हा मिर्जाराजे जयसिंग चालून आले तेव्हा. म्हणजे किमान मिर्जाराजे जयसिंग चालून आले तोपर्यंत तरी हा बाजी मोरे नावाचा जो मुलगा होता चंद्ररावाचा तो जिवंत होता. मग ही माहिती एकतर जगन्नाथ सरकारनं आहे असं वाटत नाही, किंवा जगन्नाथ सरकारांनी रेटून लिहिलेलं आहे की त्यांना खोटंच सिद्ध करायचं आहे, शिवाजीला खुनीच सिद्ध करायचं आहे, म्हणून ते सत्य पण तपासून घेण्याची तसदी घेत नाहीत. सरळ सरळ म्हणतात की चंद्रराव मोरेच्या दोन मुलांना पळवून शिवाजी महाराजांनी कैद करून नेलं आणि त्यांची हत्या केली, त्यांना ठार मारलं. आता बरं ठीक आहे, ज्या मुलांना शिवाजी महाराजांनी ठार मारलं त्यांचं वय तरी किती होतं? दोन मुलांना शिवाजी महाराजांनी ठार मारलं असा जेव्हा शब्द येतो तेव्हा त्यातून ग्रह काय होतो? ही मुलं लहान असली पाहिजे, 10-12 वर्षाची. या मुलांना काही कळत नसलं पाहिजे किंवा त्यांच्या हातामध्ये काही सत्ता नसली पाहिजे, ते स्वतःचं संरक्षण करू नसले, संरक्षण करायला सक्षम नसले पाहिजेत, गरीब बिचारे असले पाहिजेत. शिवाजीने त्यांना मारायचं म्हणून त्याला खुमकी मिळाली, मारून टाकलं दोन मुलांना पण. अशा प्रकारचा अर्थ निघतो फक्त एवढंच वाक्य लिहिलं. तर वस्तुस्थिती ही आहे की चंद्रराव मोरेची दोन्ही मुलं त्यावेळेला 15-16 वर्षाची होती. आता शिवाजी महाराजांनी राज्य स्थापनेची सुरुवात 13व्या वर्षी केली, तर चंद्रराव मोरेची मुलांना गोष्टी कळत असल्या पाहिजेत त्यावेळेला. म्हणजे राजाची मुलं आणि सर्वसामान्य माणसाची मुलं याच्यामध्ये फरक असतो की राजाची मुलं लवकर परिपक्व होतात, त्यांना गोष्टी लवकर कळतात, राजकारण लवकर कळायला लागतं. शिवाजी महाराजांना राजकारण वयाच्या 12व्या वर्षी कळायला लागलं आणि बेंगलोरवरून परत आल्यानंतर त्यांनी 12 मावळं काबीज केली आणि स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बळावर वयाच्या 12व्या वर्षी. तर चंद्रराव मोरेची मुलं ते पण स्वतःला राजवंशातले समजतात, तर त्यांना एवढी अक्कल असणारच आहे आपण काय करतो आहे काय नाही करत आहे. त्या मुलांनी आदिलशहाशी पत्रव्यवहार केला, घोरपडेंशी पत्रव्यवहार केला, तो सापडला म्हणून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला, त्यातला पण एक पळून गेला. ही वस्तुस्थिती आहे.
मग ही सगळी वस्तुस्थिती जगन्नाथ सरकार सोयीस्करपणे दडवतात आणि शिवाजी महाराजांवर परत त्याच्या दोन लहान अजाण निष्पाप मुलांच्या खुनाचा आरोप लावतात. म्हणजे त्यांनी ठरवलेलंच आहे काहीतरी करून शिवाजीला सिरियल किलरच सिद्ध करायचं. गोष्टी सत्य बाजूला सारायचं, लक्ष द्यायचं नाही पुराव्यांकडे जे उपलब्ध आहेत ते. ठीक आहे, आता अजून एक गोष्ट सांगितली जाते ती ही की त्यांनी एक शेवटचे दोन पॅरेग्राफ राहिले त्याच्यामध्ये की शिवाजी महाराजांनी 8 पिढ्यांनी जो खजिना गोळा केला होता चंद्रबाबा मोरेचा तो शिवाजी महाराजांच्या आयत्या हातामध्ये लागला. आता शिवाजी महाराजांनी हल्ला काय चंद्रबाबा मोरेवर खजिना लुटण्यासाठी केला होता का? नव्हता केलेला. शिवाजी महाराजांनी हल्ला चंद्रबाबा मोरेवर याच्यासाठी केला होता की चंद्रबाबा मोरे आपल्या चाकरीचं येत नाही, स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी होत नाही, तो विजापूरच्या आदिलशाला मिळून आपल्याविरुद्ध कारवाई करतो आणि तो आपल्या शेजारी असला तर आपल्याला उद्या समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचं राज्य पण अशा मोक्याच्या जागी आहे की ना आपल्याला आपल्या राज्याचा कोकणात विस्तार करता येतो त्याच्यामुळे, ना खाली दक्षिणेत कोल्हापूरकडे जाता येतं त्याला ओलांडून. त्याच्यामुळे त्याचं पारिपत्य करणं गरजेचंच झालं होतं महाराजांना, म्हणून महाराजांनी त्याच्यावर राजकीय कारणाने हल्ला चढवला होता. जर का चंद्रबाबा मोरेने शिवाजी महाराजांचं म्हणणं मानलं असतं आणि तो स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये सामील झाला असता तर मग शिवाजी महाराजांनी त्याचा खजिना लुटला असता काय? की हा माणूस स्वराज्य स्थापनेच्या कामात सामील झालेला आहे, तू आधी मला तुझा खजिना दे मग मी तुला चाकरीवर ठेवतो असं महाराज म्हणाले असते काय? प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणजे चंद्रराव मोरे स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये सामील होत नव्हता म्हणून हल्ला करावा लागला राजकीय मजबुरीमुळे, आणि हल्ला केल्यानंतर तो मारला गेल्यानंतर त्याचं राज्य ताब्यात घेतल्यानंतर जे काही त्याचे गड किल्ले साधन संपत्ती असणार आहे ती मला मिळणारच आहे ना. मग इथे चंद्रराव मोरेचा विशाल खजिना शिवाजी महाराजांच्या हातात लागला हे सांगायचं, त्याचा संबंध पुढं उद्या सुरतेच्या लुटीबरोबर जोडायचा आणि शिवाजी कसा लुटारू आहे हे लोकांच्या मनामध्ये अजून गडद करायचं हा याच्या मागचा हेतू आहे शिवाजीला लुटारू साबित करण्यामागे. कधी कधी गोष्टी काय असतात की लिहिलेल्या शब्द वेगळे असतात त्यातून अर्थ वेगळे निघतात आणि ते अर्थ ज्यांना समजायचे त्यांना समजतात, ते त्याच्यावर परत अजून दुसरी पुस्तकं लिहितात वाढवून चाढून, आपल्या सर्वसामान्य माणसांच्या लक्षामध्ये येत नाहीत. त्यामुळे आपण हे वाचताना काळजी घेतली पाहिजे आणि शिकलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये त्यांनी आता एक शेवटचा पॅरेग्राफ त्याच्यामध्ये प्रतापगडची माहिती दिली आहे की प्रतापगडवर किल्ला बांधला, नवीन किल्ला बांधला, तिथं स्वतःची जी संरक्षक देवी होती भवानी माता तिची मूर्ती उभारली, प्रतिमा उभारली आणि ती उभारल्यानंतर तिच्या तिला दागदागिने अमूल्य अर्पण केले, संपत्ती अर्पण केली, कारण तुळजापूरला शिवाजी जाऊ शकत नव्हता, ते त्याच्या आवाक्यात नव्हतं जाणं तिकडे. आता ही गोष्ट पण निकालच खोटी, शिवाजीला तुळजापूरला जायचं असं जाऊच शकत होतं दर्शनाला, त्याला कोण अडवणार होतं? तुळजापूर जरी त्यावेळेला विजापूरच्या याच्यामध्ये असेल सानिध्यामध्ये तरी तुळजापूर काही किल्ला होता काय? महाराज जाऊ शकत होते कधी वाटलं त्यांना तर, किंवा गुपचूप जाऊन तरी दर्शन घेऊन येऊ शकत होते आणि महाराजांकडे पण त्यावेळेला 12,000 फौज होती, 10-12,000 फौज घेऊन शिवाजी तिथं गेला, त्याला कोण अडवणार आहे तेव्हा? पण ते अंतर लांब पडत होती ही गोष्ट खरी आहे, पण सांगताना सांगायचं की तो भाग शिवाजीच्या आवाक्यात नव्हता. म्हणजे शिवाजीला परत एकदा शूद्र ठरवायचा प्रयत्न करायचा की शिवाजीने म्हणलं असतं तो गेलाच असतं तुळजापूरला, काय त्याला कोण अडवणार आहे तेव्हा? पण दाखवताना असं दाखवायचं की शिवाजीचं बळ कमी होतं, दगा फटका केला त्याने, त्याची ताकद नव्हती, तुळजापूरला जायची पण त्याची कुवत नव्हती, म्हणून त्याने प्रतापगडच्या किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर बांधलं आणि तिथंच तीर्थयात्रा करायला लागला होतो. आता तिकडे जायचं काही कारण नाही आपल्याला बाहेर कुठे. मग ह्या अशा गोष्टी शिवाजी महाराजांमधील पसरवल्या जातात. तर हे जे काही जदुना सरकारने लिहिलेलं आहे ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शन वाचा, इंग्लिशमध्ये मी दिलं आहे त्या गोष्टी. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला अजून स्पष्ट होतील हे जे काही आहे याचे जिथे जिथे संदर्भ लागतात. म्हणजे आता आपण काय केलं की त्यांनी जे काही लिहिलं आहे जदुनाथ सरकारांनी ते आपण आढावा घेतला त्याचा आणि कुठले कुठले आरोप त्यांनी केलेत कुठल्या कुठल्या पॅरेग्राफमध्ये कुठल्या कुठल्या बोलण्यामध्ये ते आरोप आपण आत्ता हायलाईट केलेले आहेत की आपल्या लक्षात राहावं म्हणून, की हा आरोप केला आहे शिवाजी खुनी आहे हा आरोप केला आहे, शिवाजी हत्यार आहे हा आरोप केला आहे, शिवाजी कट रचणार आहे हा आरोप केला आहे, शिवाजी निष्पाप मुलांचा बळी घेणार आहे हा आरोप केला आहे, शिवाजी लुटारू आहे हा आरोप केला आहे. आता हे आरोप खरे का खोटे आणि आरोप देण्यासाठी त्यांनी जे संदर्भ वापरले ते संदर्भ पण किती खरे का खोटे त्याची मीमांसा आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. याच्या पुढचा जो भाग असणार आहे आपला या मालिकेमधला पुढचा व्हिडिओ असणार आहे तो आहे की सभासद बखर, म्हणजे चंद्रराव मोरेचं पारिपत्य भाग 3 सभासद बखर. सभासद बखरीमध्ये या संपूर्ण घटनेबद्दलची काय माहिती येते, त्या माहितीचा काय विपर्यास केला जातो चुकीचे अर्थ काढून आणि त्या माहितीमध्ये पण काय त्रुटी आहेत सभासदाच्या याचा आपण विचार करणार आहोत पुढच्या भागामध्ये. ही माहिती आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. शक्य झालं
तर या अशा प्रकारच्या पुस्तकांवर बंदीच घालण्यात यावी किंवा त्या पुस्तकांमधला कुठला भाग खरा आणि कुठला खोटा आहे ऐतिहासिकदृष्ट्या हे सरकारने ठरवावं, जेणेकरून शिवाजी महाराजांची बदनामी होणार नाही अशी माझी इच्छा आहे. ही जर तुमची पण मागणी असेल तर आपण सगळेजण म्हणून काहीतरी प्रयत्न करूया त्याच्याबद्दल, की काही काही पुस्तकं आहेत त्यांची सत्य असत्यता तपासून पाहण्यात यावी आणि ती पुस्तकं कोणाला संदर्भग्रंथ म्हणून वापरू देऊ नयेत, जेणेकरून खोटा इतिहास लिहिला जाणार नाही. ही अशी जर काही करता आलं तर आपण करूयात. या उद्देशानेच हा भाग बनवलेला आहे, दुसरा काही याच्यामध्ये मोठा उद्देश नव्हता. आणि आपल्याला कळावं पण की जे परकीय इतिहासकार आहेत ज्यांचं नाव मोठं असतं, ज्यांची प्रतिष्ठा मोठी असते, आपण त्यांच्या नाव प्रतिष्ठेला घाबरतो किंवा आपण त्यांच्याकडे लक्षच देत नाही, त्या दोन्ही गोष्टी त्यांच्या पत्त्यावर पडतात आणि ते खोटं खोटं लिहित राहतात आणि शिवाजी महाराज बदनाम होत राहतात. ते व्हायचं नसेल तर आपण बोलतं झालं पाहिजे. आपण विचारांची लढाई विचारांनी लढूच शकतो. मी नेहमी म्हणतो की विचारांची लढाई दगडदोंडे हातात घेऊन नाही लढली पाहिजे, विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. आणि विचारांनी लढून पण आपण ही लढाई जिंकू शकतो सहज, कारण शिवाजी महाराजांचं चरित्र आहेच निष्कलंक. मी जसं पहिल्या भागात म्हणलो तसं की आपल्याला शिवाजी महाराजांचा बचाव करायचाच नाही आहे मित्रांनो, कारण ते आरोपी नाहीच आहेत, लोकांनी किती आरोप केले तरी. आपल्याला फक्त शिवाजी महाराजांची बाजू समर्थपणे मांडायची आहे, ती बाजू आपण मांडत नाही. म्हणून शिवाजी महाराजांबद्दल पूर्वग्रह बाळगणाऱ्या लोकांना शिवाजी महाराजांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं शक्य होतं दरवेळेला. आपली चूक आहे, आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणतो आणि आपण त्यांची बाजू मांडत नाही. ती बाजू मांडायला थोडीशी मदत व्हावी म्हणून आपण ही मालिका बनवतो आहोत. या मालिकेच्या निमित्ताने आपल्याला कळेल की शिवाजी महाराजांची बाजू थोडीफार कशी मांडायची. तेवढं जरी साध्य झालं तरी ही मालिका बनवल्याचं सार्थक होईल माझ्यासाठी. तर आज आपण इथेच थांबूयात, भेटूयात उद्या पुढच्या भागामध्ये आणि तो भाग असेल सभासद बकरीच्या संदर्भामध्ये. आता आपण निरोप घेऊयात. जय महाराष्ट्र, जगदंबा.